नमस्कार, मी महाराष्ट्र चॅनलच्या बातमीपत्रात निराज वाघ आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर टाकूया हेडलाईन्सवर. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत राधाराणी साडी, क्रांती एंटरप्राइजेस. धुळे शहर मतदारसंघाचा धक्कादायक निकाल, एमआयएमचे उमेदवार डॉक्टर फारुख शहांचा 2500 मतांनी विजय. धुळे ग्रामीण मधून काँग्रेसचे कुणाल पाटीलांचा 14000 मतांनी विजय, भाजपाच्या ज्ञानज्योती भदनेचा पराभव. शिंदखेड्यातून भाजपचे जयकुमार रावल, शिरपूर मधून काशीराम पावरा, तर साक्रीतून अपक्ष मंजुळा गावित यांचा विजय. आणि निवडणूक निकालाची अचूक आकडेवारी आणि सखोल विश्लेषणात्मक चर्चेचं मी महाराष्ट्र चॅनलवर झालं थेट प्रक्षेपण. हजारो धुळेकरांनी दिले धन्यवाद. आता पाहूया बातमीपत्र विस्ताराने. धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून एमआयएमचे उमेदवार डॉक्टर फारुख शहा यांनी 2500 मतांची आघाडी घेत विजय मिळवला. हा निकाल धुळेकरांसाठी धक्कादायक असल्याची राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चा होते. धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून एमआयएम पक्षाचे डॉक्टर फारुख शहा यांनी 2500 मतांची आघाडी घेऊन मिळवलेला विजय धक्कादायक मानला जात आहे. मुस्लिम समाजाने भरभरून केलेलं मतदान हीच या विजयाची शक्ती असल्याची चर्चा या निमित्ताने सुरू आहे. फारुख शहा यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर असलेले अपक्ष उमेदवार राजवर्धन कदमबांडे यांना 42605 मते मिळाली. तिसऱ्या क्रमांकावरील लोकसंग्रामचे उमेदवार अनिल गोटे यांना 41848 मते मिळाली, तर चौथ्या क्रमांकावरील शिवसेनेचे उमेदवार हिलाल माळी यांना 22135 मते मिळाली. अनिल गोटे, राजवर्धन कदमबांडे आणि हिलाल माळी या तिन्ही उमेदवारांमध्येच खरी स्पर्धा असल्याची वातावरण मतदानापर्यंत होतं. मात्र मतदानाच्या दिवशी सायंकाळी 5 नंतर मुस्लिम बहुल भागात मोठ्या प्रमाणात वाढलेल्या मतदानाच्या टक्क्याने राजकारणाच्या भुवया उंचवल्या आणि तेथूनच धुळे शहराचा निकाल धक्कादायक लावण्याच्या शक्यता वर्तविणे सुरू झाले. मतदानाच्या घटलेल्या टक्क्याने गोटे, कदमबांडे, माळी यांच्या विजयाचे स्वप्न साकार होऊ शकले नाही. धुळे शहरातील अनेक मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवली, मात्र मुस्लिम मतदारांनी प्राधान्याने मतदान केलं, त्यामुळे धुळे शहराचा निकाल हा अनपेक्षित लागला. या निकालाने मतदानाचं महत्त्व अधोरेखित केलं. विजयी उमेदवार डॉक्टर फारुख शहा यांना 45277 मते मिळाली. 21 फेऱ्यांच्या मतमोजणीत टपाली मतदानाची संख्या बेरीज करून अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. त्यात उमेदवार निहाय मिळालेली मते याप्रमाणे: प्राची कुलकर्णी मनसे 687, रवींद्र दामोदर बसपा 1248, हिलाल माळी शिवसेना 22135, अनिल गोटे 41848, मंसुरी आसिफ इनायत समाजवादी पार्टी 792, शहा फारुख अनवर एमआयएम विजयी 45277, गोरख बबनलाल शर्मा 883, मयूर अहिरराव अपक्ष 1026, राजवर्धन कदमबांडे अपक्ष 42605, हेमलता सोनवणे 360. 1349 मतदारांनी नोटाचा पर्याय निवडला. एकूण 1,58,210 मतांची मतमोजणी करण्यात आली. मतमोजणी नगावबारी परिसरातील केंद्रीय विद्यालयाजवळील शासकीय धान्य गोदामात 24 ऑक्टोबर रोजी झाली. मतमोजणी केंद्र परिसरात चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. सकाळपासून मतमोजणी सुरू झाली होती, मात्र पाऊस सुरू असल्याने त्या ठिकाणी राजकीय पक्ष आणि उमेदवाराच्या कार्यकर्त्यांची गर्दी दिसून आली नाही. मतमोजणी प्रतिनिधी आणि प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधी, फोटोग्राफर्स, कॅमेरामन आणि पोलीस कर्मचारी वगळता मतमोजणी केंद्राचा परिसर सुनासुना होता. नागरिकांनी घरी बसून टीव्हीवरच निकाल ऐकण्यास प्राधान्य दिले. मी महाराष्ट्र चॅनलवरून झालेल्या निवडणूक निकाल प्रक्षेपण आणि विश्लेषणाबद्दल हजारो धुळेकरांनी मी महाराष्ट्र चॅनलला धन्यवाद दिले. विजयी उमेदवार डॉक्टर फारुख शहा यांनी धुळेकर मतदारांचे आभार मानून विकास कामाबाबत शाश्वत करीत प्रतिक्रिया व्यक्त केली. शहर विधानसभा के जितने भी मतदार हैं उन सभी का तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ. उन्होंने मुझे जो मोहब्बतों से नवाजा है उसमें उनका कोई भी हित नहीं था. मुझे बहुत खुशी की बात है कि मेरे सामने धन शक्ति थी लेकिन मेरे साथ में जन शक्ति थी और वही जन शक्ति ने मुझे साथ दिया है और ये जो संधि उन्होंने मुझे दी है
मैं उस संधि का पूरी तरह से सोना करूंगा और जहाँ भी जो हमारा जो शहर है 15 साल से जो विकास नहीं हुआ है वो विकास पूरी तरह से पूरे शहर में विकास करने की पूरी कोशिश करूंगा। एक बार फिर से मैं धुलिया शहर के सभी मतदारों का शुक्रिया अदा करता हूँ। कैमरामन दीपक वाघ, स्वप्निल मोहिते सह सचिन बागुल, वृत्त विभाग, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे। धुळे ग्रामीण मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार कुणाल पाटील यांनी सुमारे 14,000 मतांची आघाडी घेत विजय मिळवला। भाजपाच्या ज्ञानज्योती भदाणे यांचा पाटील यांनी पराभव केला। धुळे ग्रामीण मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार कुणाल पाटील यांनी 14,000 मतांची आघाडी घेत भाजपाचे उमेदवार ज्ञानज्योती भदाणे यांचा पराभव केला। कुणाल पाटील यांना 1,23,961 मते मिळाली तर ज्ञानज्योती भदाणे यांना 1,09,791 मते मिळाली। अन्य उमेदवारांना मिळालेली मते याप्रमाणे नंदू बैसाने बसपा 1,460, राजदीप आगळे वंचित आघाडी 4,187, डॉक्टर भूपेश पाटील 815, तसेच 2224 मतदारांनी नोटाचा पर्याय वापरला। धुळे ग्रामीणची मतमोजणी नगावबारीजवळील केंद्रीय विद्यालय परिसरातील शासकीय धान्य गोदामात पार पडली। एकूण 27 फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी झाली। माझा विजय हा तालुक्यातील विकासाचा विजय आहे अशी प्रतिक्रिया आमदार कुणाल पाटील यांनी व्यक्त केली। धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये जनतेने जो प्रचंड ताकद भारतीय जनता पक्षाने आणि सर्व त्यांच्या मित्र पक्षाने लावली होती ती झुगारून विकासाच्या दृष्टीने ज्या ठिकाणी मतदान केलेलं आहे आणि गेल्या 5 वर्षामध्ये जी विकासाची कामं आम्ही ह्या मतदारसंघामध्ये करून दाखवली त्या विकासाला लोकांनी स्वीकारून त्या ठिकाणी येणाऱ्या पुढच्या 5 वर्षाकरता ह्याच प्रकारचा विकास ह्या तालुक्यामध्ये झाला पाहिजे असा विचार करून त्या ठिकाणी आमच्या बाजूने कौल दिलेला आहे आणि काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून या ठिकाणी दुसऱ्यांदा जनतेने मला त्या ठिकाणी विधानसभेवरती जाण्याची संधी दिली आहे। त्यामुळे सर्व धुळे ग्रामीण मतदारसंघातील मतदारांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या पुढच्या 5 वर्षामध्ये जी जी काही आश्वासनं मी जनतेला दिली आहेत ती पूर्ण करण्याकरता मी कटिबद्ध आहे अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो। कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे। यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। राधाराणी साडीज आणि ड्रेसेस आमच्याकडे सुंदर सुंदर साड्यांसोबत आता पंजाबी रेडीमेड ड्रेस, ड्रेस मटेरियल, फॅन्सी कुर्तीज, लेगिन्स, जीन्स, टॉपच्या भरपूर व्हरायटीज उपलब्ध। डिझायनर साड्या, दुल्हन घागरा, फॅन्सी घागरा, ओढणा, पैठणी, सहावारी व नऊवारी, प्रिंटेड व वर्कच्या साड्याही उपलब्ध। लग्न समारंभ, धार्मिक कार्यक्रम, वाढदिवस, साखरपुडा, घरभरणी यासारख्या कार्यक्रमासाठी लागणाऱ्या व भेट देण्यासाठी नामांकित कंपनीच्या साड्या उपलब्ध। नववधूच्या लग्नाची खरेदी राधाराणी मध्येच करा कारण राधाराणी साडीज व ड्रेसेस मध्ये आहे आकर्षक मनमोहक रुबाब दुल्हन घागरा, फॅन्सी घागरा, नामांकित कंपनीच्या साड्याही। आपण त्या जरूर या आणि आपल्या शेजाऱ्यांनाही आणायला विसरू नका। नित्य नवीन व्हरायटीसाठी आजच संपर्क करा। आमचा पत्ता राधाराणी साडीज आणि ड्रेसेस, श्री बालाजी मंदिरा शेजारी, गल्ली नंबर 4, खोल गल्ली, धुळे। फोन नंबर 0252623349। तर मग राधाराणी साडीज आणि ड्रेसेस मध्ये यायला विसरू नका। दीनबंधू पक्षाघात, अर्धांगवायू, पॅरालिसिस, निसर्गोपचार, फिजिओथेरपी, ॲक्युपंक्चर, चिकित्सा आणि फिटनेस सेंटर। आमच्याकडे अर्धांगवायू, पॅरालिसिस, मलबद्धता, अपचन, ॲसिडिटी, संधिवात, पाठीचं दुखणं, मानेचं दुखणं, कंबर दुखणं, वजन कमी करणं, मणक्याचं दुखणं, अर्ध डोकं दुखणं व हात पायाच्या वेदना, जुनाट सर्दी यासारख्या अनेक व्याधींवर आधुनिक पद्धतीद्वारे निसर्गोपचार, केरळियन मसाज, स्टीम बॉथ, एनिमा, कॅटिस्नॉन, फिजिओथेरपी, ॲक्युपंक्चर, योग, व्यायाम यासारख्या आधुनिक पद्धतीद्वारे विना औषध उपचार पद्धती उपलब्ध। पॅरालिसिस, लखवा पेशंट गॅरंटीने बरा केला जातो आणि ॲडमिट करण्याचीही व्यवस्था आहे। बाहेरगावच्या पेशंटना राहण्याची व्यवस्थाही उपलब्ध। तज्ज्ञ आणि कुशल मार्गदर्शकाद्वारे
डॉक्टरच्या निरीक्षणात योग्य आहार विहार योग व्यायाम करून घेतला जातो. अनेकांनी दिनबंधू पॅरालिसिस निसर्गोपचार फिजिओथेरपी ॲक्युपंक्चर चिकित्सा आणि फिटनेस सेंटरमधून उपचार घेऊन आजारपणापासून मुक्ती मिळवली आहे. आपणही एकदा या, अनुभव घ्या आणि आरोग्यदायी जीवन जगा. मालिश वगैरे केली आणि आता त्यांना बराचसा फरक पडलेला आहे. पहिले ते चारचाकी गाडीत येत होते, नंतर टू व्हीलरवर यायला लागली, मग स्वतः चालून यायला लागले. आता बराचसा फरक आहे. असा फरक आहे, आधी बोलता येत नव्हतं, आता बोलता येतं, चालता येतं. आधी चालता बी येत नव्हतं, आधी हात पण उचलता येत होता, आता व्यवस्थित आहे. आमचा पत्ता डॉक्टर सूर्यवंशी यांचे दीनबंधू पक्षाघात अर्धांगवायू पॅरालिसिस निसर्गोपचार ॲक्युपंक्चर चिकित्सा आणि फिटनेस सेंटर 28 राजेंद्रनगर महिंद्रे साक्री रोड धुळे. डॉक्टर सुदाम सूर्यवंशी मोबाईल नंबर 94045 66161. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. शिंदेखेडा मतदारसंघातून जयकुमार रावल यांनी 42,915 मताचं मताधिक्य घेऊन राष्ट्रवादीचे संदीप बेडसेंचा पराभव केला. शिरपूरमधून काशीराम पावरा 48,473 मतांनी विजय मिळवून अपक्ष उमेदवार डॉक्टर जितेंद्र ठाकूरचा पराभव केला. साक्री मतदारसंघातून अपक्ष उमेदवार मंजुळा गावित 7,494 मतांनी बाजी मारली. त्यांनी काँग्रेसचे DS आहिरे आणि भाजपचे मोहन सूर्यवंशी यांचा पराभव केला. शिंदेखेडा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार जयकुमार रावल यांनी 42,915 मतांचं मताधिक्य घेऊन विजय मिळविला. त्यांना एकूण 113,741 मते मिळाली. तर प्रमुख पराभूत उमेदवार राष्ट्रवादीचे संदीप बेडसे 70,871 मते मिळाली. एकूण 25 फेऱ्यांच्या मतमोजणीनंतर हा निकाल जाहीर करण्यात आला. शिरपूर मतदारसंघातून भाजपचे उमेदवार काशीराम पावरा यांनी 24व्या फेरीअखेर 48,473 मताधिक्य घेऊन विजय मिळविला. त्यांना एकूण 118,844 मते मिळाली. तर प्रमुख पराभूत अपक्ष उमेदवार डॉक्टर जितेंद्र ठाकूर यांना 70,371 मते मिळाली. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. साक्री मतदारसंघातून अपक्ष उमेदवार मंजुळा गावित यांनी 7,494 मताधिक्य घेऊन विजय खेचून आणला. मंजुळा गावित यांनी भाजपच्या उमेदवार मोहन सूर्यवंशी आणि काँग्रेसचे DS आहिरे यांचा पराभव केला. मंजुळा गावित यांना एकूण 75,191 मते मिळाली. तर मोहन सूर्यवंशी यांना 67,728 आणि DS आहिरे यांना 24,929 मते मिळाली. कॅमेरामन संजय सूर्यवंशी, मी महाराष्ट्र न्यूज, साक्री. निवडणूक निकालाची अचूक आकडेवारी आणि सखोल विश्लेषणात्मक चर्चा या स्वरूपाचं थेट प्रक्षेपण घरबसल्या पाहून हजारो धुळेकर नागरिकांनी मी महाराष्ट्र चॅनलच्या टीमला धन्यवाद दिले. धुळे शहर आणि धुळे ग्रामीण मतदारसंघाच्या निवडणूक निकालाचं थेट प्रक्षेपण 24 ऑक्टोबर रोजी मी महाराष्ट्र चॅनलवरून करण्यात आलं. याचबरोबर निवडणुकीची विविध क्षेत्रातील मान्यवरांची विश्लेषणात्मक चर्चाही लाईव्ह दाखवण्यात आली. या चर्चेचं सूत्रसंचालन मी महाराष्ट्र चॅनल आणि दैनिक पथयात्री दैनिक लक्ष महाराष्ट्राचे संपादक चंद्रशेखर पाटील यांनी केलं. निवडणूक निकालाची प्रत्येक फेरीनुसार अचूक आकडेवारी वेळोवेळी सांगण्यात येत होती. त्यानुसार विश्लेषकांच्या चर्चेला वळण मिळत गेलं. एकीकडे काही न्यूज चॅनल्स ज्यात राज्यातील बड्या न्यूज चॅनल्सचा समावेश होता त्यांच्याकडून तसेच सोशल मीडियावरून चुकीची आणि संभ्रम निर्माण करणारी आकडेवारी देण्यात येत होती. तर दुसरीकडे महाराष्ट्राची आकडेवारी मात्र वेगळी दिसत असल्याने काही जणांनी या संभ्रमाबाबत मी महाराष्ट्राकडे फोन्स करून चौकशी केली. इतर चॅनलच्या आकडेवाऱ्या ढोबळ आहेत, तसेच सोशल मीडियावर फेक आकडेवाऱ्या व्हायरल होत आहेत. मी महाराष्ट्रावरून देण्यात येणारी आकडेवारी ही मतमोजणी कक्षातील अधिकृत प्रशासकीय आकडेवारी आहे, असे स्पष्टीकरण मी महाराष्ट्र चॅनलने दिल्यानंतर
प्रेक्षकांचा संभ्रम दूर झाला. त्यामुळे निवडणुकीचा अचूक निकाल आणि सखोल विश्लेषण पाहण्याकरिता हजारो धुळेकरांनी फक्त मी महाराष्ट्र चॅनल पाहायलाच पसंती दिली. तसेच निकालाची सर्व माहिती घरबसल्या ऐकायला आणि पाहायला मिळाल्याने हजारो धुळेकरांनी मी महाराष्ट्राला धन्यवाद दिले. निवडणूक विश्लेषणात्मक चर्चेत ज्येष्ठ पत्रकार बापू ठाकूर, दिलीप विभांडिक, ॲडव्होकेट महेंद्र भावसार, रवींद्र इंगळे, संजय बगदे, सुनील जैन, चंद्रमणी वाघ यांचा समावेश होता. अत्यंत मुद्देसूरपणे झालेल्या या चर्चेचं सूत्रसंचालन चंद्रशेखर पाटील यांनी केलं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली वृत्तसंपादक सचिन बागुल, राज वाघ, सुभाष शिंदे, टेक्निशियन निलेश भांबरे, यशवंत मासुळे, कॅमेरामन स्वप्नील मोहिते, अमोल मासुळे, तुकाराम मासुळे यांच्यासह मी महाराष्ट्र चॅनलच्या टीमने परिश्रम घेतले. या थेट प्रक्षेपणाला दैनिक पथयात्री आणि दैनिक लक्ष महाराष्ट्राचे प्रवीण खरे, मनोहर सोनोने, दिनेश वाघ, अशोक सोनार यांच्याही सहकार्य लाभले. विषय असा आहे की गेल्या 25-30 वर्षात आता जुनं तर आपल्याला माहित नाही, आपल्या वयानुसार आपण सांगतो. धुळे शहरात अगोदरच्या आमदारांनी कामं केली नसतील का? केली, याच्याही बद्दल वाद नाही. पण जनतेच्या नजरेत डोळ्यात भरेल असं एकही काम झालेलं नाही जे अनिल गोटेंच्या माध्यमातून दिसत आणि त्याच्यामुळे सर्वसामान्यांची भावना आहे. याचा अर्थ मात्र त्यांचं काम चालू आहे म्हणून मी त्यांच्या सोबत का नाही. मी माझ्या जे विचारधारेत मी माझ्या युती धर्मातच आहे. एक विषय ईव्हीएम हॅकिंगचा होता, जनतेचा नव्हता, हे लक्षात घ्या. जनतेचा नाही तो, पैसा वाटला पण घेणारे कोण होते याचे विचार आपण घेऊ. प्रश्न आहे मतदान, महापालिका सुद्धा शुद्ध मतदानच झालेलं आहे. ही निवडणूक ही फक्त प्रायोगिक तत्वावर लढवता. आमदार किला मला किती मतदान पडेल याच्यासाठी वेगवेगळे इश्यू काढतात, तयार करतात आणि त्याच्यावर कधी महिला राहत कधी तरुणांना संधी. खासदारकीला आणलं होतं, खासदारकीला असं बोललं जात होतं की आपली आमदारकीची सीट पक्की करायची म्हणून खासदारकी आणणार आहे. खासदारकीला जर आणण्याची पदं बघितली तर त्यांनी खरं म्हणजे आमदारकीला उघडायची करत होती. आणि तो शहरातल्या प्रत्येक नागरिकापर्यंत व्हॉट्सअपच्या माध्यमातून आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहोचलेला आहे. तरी देखील मी पुन्हा एकदा सांगतो की या शहराचे आमदार डॉक्टर फारुख शाह हे 2672 मतांनी विजयी झालेले आहेत. या ठिकाणी डॉक्टर फारुख शाह हे निवडून आले, तरुण मुलगा आहे आणि इतर दोन्ही तीन उमेदवारांच्यापेक्षा त्यांचं वय कमी आहे, नवीन आहे, बऱ्याचशा लोकांना अनोळखी आहे. पण त्यांना त्यांच्या या कारकिर्दीकरता आपण शुभेच्छा देऊ शकतो. मी महाराष्ट्र न्यूज धुळे. शेवटी पुन्हा एक नजर टाकूया हेडलाईन्सवर. या बातमीपत्राचे प्रायोजक होते राधाराणी साडीज, क्रांती एंटरप्राइज. धुळे शहर मतदारसंघाचा धक्कादायक निकाल. MIMचे उमेदवार डॉक्टर फारुख शहांचा 2500 मतांनी विजय. धुळे ग्रामीणमधून काँग्रेसचे कुणाल पाटीलांचा 14000 मतांनी विजय. भाजपाच्या ज्ञानज्योती भदनेचा पराभव. शिंदेखेड्यातून भाजपाचे जयकुमार रावल, शिरपूरमधून काशीराम पावरा, तर साक्रीतून अपक्ष मंजुळा गावित यांचा विजय. आणि निवडणूक निकालाची अचूक आकडेवारी आणि सखोल विश्लेषणात्मक चर्चेचं मी महाराष्ट्र चॅनलवर झालं थेट प्रक्षेपण. हजारो धुळेकरांनी दिले धन्यवाद. याबरोबरच मी महाराष्ट्र चॅनलचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत पाहत राहा मी महाराष्ट्र न्यूज चॅनल, महाराष्ट्रीय माणसाचा बुलंद आवाज. नमस्कार.